हाय, माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण कैरीची आंबट गोड चटणी बघणार आहोत। सध्या कैरीचा सीझन आहे आणि उन्हाचा ताप पण चांगला आहे, अशा वेळेस कैरीची चटणी पराठ्यासोबत पण तुम्ही खाऊ शकता किंवा ब्रेडला लावून पण खाऊ शकता। अशी मस्त आंबट गोड चटपटीत अशी चटणी आपण आत्ता बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य काय लागते पाहू। कैरीच्या चटणीसाठी साहित्य काय लागते पहा। फार काय साहित्य लागत नाही। तोतापुरी कैरी घेतली आहे मी, अशी कैरी कैरी किती आंबट आहे त्याच्यावर गूळ टाकायचा। ही कैरी जास्त आंबट नसते त्याच्यामुळं गूळ मी कमी घेतलेला आहे। दोन कैऱ्या मी मिडियम साईजच्या दोन कैऱ्या मी सालं काढले आहेत, सालं काढून कट करून घेतलेले आहेत। सालं काढायचे आहेत चटणी करताना। कांदा घेतला आहे एक मिडियम साईजचा। फोडणीसाठी आपल्याला कडीपत्ता लागणार आहे तडका मारायचा आहे वरनं। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, मीठ गूळ आणि लाल मिरची पावडर। तर आता मिक्सरमधनं हे काढून घ्यायचं आहे आपल्याला। निम्मा निम्मा आधी घेते सगळं मी, म्हणजे हे मिक्सरच्या भांड्यात बसायला सोपं पडतं आणि प्रमाण पण व्यवस्थित राहील। वरून तडका मारायचं आपल्याला, हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे सगळं। खूप छान लागते ही चटणी, पराठा वगैरे ना कशासोबत पण खातो मी, छानच लागते। ही कैरी आंबट जास्त नसते त्याच्यामुळं गूळ मी प्रमाणातच घेतलेला आहे। जर का तुमचे दुसरे कुठल्या जातीचा आंबा असेल ते आंबट असेल, कैरी खाऊन बघा आधी आणि मग त्याच्यानंतर गूळ टाका। कैरी आंबट असल्यामुळे तिखट जरा जास्त टाकते, कारण आज ही चटणी तिखट लागेल पण उद्याच्याला नाही लागणार। मीठ असं दोनदा मी हे करून घेते। अशी मस्त बारीक वाटायची, कच्चंच आहे कुठं भाजलेलं नाही काय नाही काय नाही, काढून घ्यायचं। असं दोनदा मला करावं लागेल कारण एकदाच नाही बसणार ते, कैरी भरपूर आहे। नंतर वरून तडका मारायचा आपल्याला। दोन आठवडे आरामात टिकतं हे इन्स्टंट लोणचं बी आणि हे पण, काही करा तुम्ही कैरीच। आता हे उरलेलं करून घेते। चटणीला आपल्याला तडका लावायचा आहे, त्यासाठी मी अशी गावरान मोहरी जिरं हिंग टाकायचं। तयार आहे आपली मस्त कैरीची चटपटी तशी चटणी। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर द्यायला विसरू नका। माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि मस्त चटपटी चटणी करून खावा। थँक्यू।